सर, आज सवेरे भारत ने एयर स्ट्राइक्स किए हैं एलओसी पे और पुलवामा का जवाब दे दिया है, तो आपको क्या लगता है कि ये जो कार्रवाई की है इसको कैसे देखा जाएगा और इससे आगे क्या हो सकता है? ये जो भारतीय सेना और स्पेशली जो हमारी एयरफोर्स है, इन्होंने 13 दिया है, बहुत कार्रवाई हुआ है और ये जवाबी हमला जो है आज सुबह 4 बजे के आसपास 3 इम्पोर्टेंट जो जैशे मोहम्मद के कैंप्स है और कंसंट्रेशन एरियाज है उन पे हुआ है। एक है बालाकोट, उसका मेन ट्रेनिंग सेंटर है, ये तकरीबन 30 किलोमीटर की आवाज कट रही है। हेलो हेलो, अभी मेरी आवाज रह रही क्या? हाँ जी सर, जी सर, सर ओके। ये बहुत ही अच्छा जवाब दिया है इंडियन एयरफोर्स ने और जो सिलेक्शन हुई टारगेट की, ये बहुत ही चुनी हुई टारगेट है। खास तौर पर जो बालाकोट का टारगेट है, ये उनका मेन टेररिस्ट कॉन्सेंट्रेशन कैंप था। हाँ। जहाँ पर उनके सीनियर कमांडर्स भी रहते हैं और उनकी खूब ट्रेनिंग चलती है वहां पर, और वो एक लॉन्च पैड है जहां से आगे इंफिल्ट्रेशन वगैरह होता है। राइट, इसी प्रकार तो मुजफ्फराबाद है, ये भी उनका एक मेजर कैंप है और ये बहुत पुराने कैंप है और ये अच्छा सिलेक्शन है टारगेट। राइट सर, राइट सर। सर, ये जो जवाबी हमला दिया है, पाकिस्तान ने इसको काफी सेंसिटिवली लिया है, सीरियसली लिया है, और क्या इसका रिटेलिएशन हो सकता है, क्या आगे क्या हो सकता है और हमने कैसे तैयार रहना है आपको लगता है? ये अभी यदि ये जो इंडिया ने टारगेट सिलेक्ट किया है बहुत ही इंटेलिजेंटली और बिल्कुल लॉजिकल रिस्पॉन्स है, इसमें टारगेट नहीं है और टारगेट नहीं है, हमको एक टेररिस्ट स्ट्राइक हुआ और हमने जवाबी हमला टेररिस्ट स्ट्राइक या हमने टेररिस्ट टारगेट को डिस्ट्रॉय। सो क्लियरली हम बिल्कुल लॉजिक हमारा रिस्पॉन्स और ये सही रिस्पॉन्स। अभी जहां तक इनका जवाबी चीज है, वो जवाब इनका जस्टिफाइड तो नहीं होना चाहिए क्योंकि हमने कोई गलत कार्रवाई तो की नहीं और साथ में हमारे जो है उन्होंने अपने कंटेंजेंसी प्लान तो सब तैयार किया ही होगा। और आज भी मैंने सुना है अभी उन्होंने कुछ लाइन ऑफ कंट्रोल में जम्मू सेक्टर में कुछ फायरिंग हुई है, इस समय चल रही है फायरिंग जम्मू सेक्टर में, लेकिन ये तो होगा, ये थोड़ा बहुत रिटेलिएशन होगी, लेकिन वी वुड बी वेल प्रिपेयर्ड। राइट सर, राइट सर, यस सर, थैंक यू सो मच सर। थैंक यू सर। आज भारताने पुलवामाचं उत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे लाईन ऑफ कंट्रोलवर एअर स्ट्राईक्स करून, तर हे एअर स्ट्राईक्स कडे तुम्ही कसं बघताय, याच्याने काय होईल आणि पुढे काय होण्याची शक्यता आहे असं आपल्याला वाटतंय? आपण जे एअर स्ट्राईक्स केलेले आणि याच्यासाठी जे इन्फॉर्मेशन ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो, अगदी प्रिसाइज, अगदी योग्य ते आणि अचूक असं प्लॅन माहिती सगळी मिळाली की नेमके कॅम्प्स कुठे आहेत। आता बालाकोटला त्यांचा मुख्य असं शिबिर होत आतंकवाद्यांचं, त्याचं लोकेशन सुद्धा असं होतं की ते
पासून दूर होतं, हिल टॉप असे, त्यामुळे ते व्यवस्थितपणे आपण चूज केलं. पण आपण याला एक तर तिथे एक चकोटी आणि मुझफराबाद या ज्या तीन, पण सगळ्यात मुख्य होतो ते बालाकोट. बालाकोट हे जे टार्गेट आपण निवडले, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट आपण पाहिली की याचं डॅमेज सिव्हिलियन्सना होणार नाही, किंवा त्यांच्या किती टार्गेट पण आपण हे केलेलं नाही. त्यांचे मिलिटरी हेडक्वार्टर्स म्हणा किंवा आणखी काही त्यांची अम्युनिशन डेपोज हे त्यांचे, आपण जे हे केले ते युद्धाच्या भागातलं नाही केलं. आपण म्हणलं की प्री एम्प्टिव्ह स्ट्राईक अगेन्स्ट टेररिस्ट. पण असं आपल्याला इन्फॉर्मेशन होतं की आज म्हणजे यांचे जे मॅसिव्ह ट्रेनिंग चाललेलं आहे की या सगळ्यांना आपल्या भारतामध्ये पाठवून वेगवेगळ्या ठिकाणी डिझाईन टाईप ऑफ अटॅक जसा पुलवामाला केला होता असा सगळीकडे करणार आहे असं इन्फॉर्मेशन होतं. आणि म्हणून आपण याला आपल्या फॉरेन सेक्रेटरीनी सुद्धा जे सांगितलं तिथे सचिवांनी थोड्या वेळापूर्वी की बो आपण नॉन मिलिटरी अटॅक केलेला आहे. बरोबर. सर याला पाकिस्तान काही उत्तर देऊ शकताय का, आणि ते दिलं तर काय स्वरूपाचा असेल आणि आपली तयारी त्याला कशी असायला पाहिजे? पाकिस्तानला जो जोरात तडाखा बसलेला आहे, त्यांना इतकं अपील करून सुद्धा ते काही ऐकत नव्हते. आणि त्यांना इम्रान खानला आम्हाला प्रूफ द्या म्हणत होत, आपण एक प्रकारे प्रूफच दिले की पहा तुमची टेरर कॅम्प अमुक अमुक ठिकाणी आहे, ते आम्ही उद्धव आता तुम्हाला शंका नको की कुठं काय होत ते, असं आपण उत्तर दिलेलं आहे त्यांना. पण हा म्हणून त्यांना आपल्या जनतेसाठी काहीतरी करायला लागेल. ते असे त्यांना माहिती आहे की आपली स्वतःची कॅपॅसिटी इतकी नाही की भारताच्या फोर्सेसला आपण फुल स्टेट वॉर मध्ये करण्याचा. इकॉनॉमीची जी स्टेट आहे भारत खराब आहे, अशा वेळेला लढाई सस्टेन करणं इतकं सोपं नाही. त्यामुळे फुल स्केल वॉर इज नॉट हे ऑप्शन ते घेतील असं वाटत नाही. बट खरं ठिकाणी स्ट्राईक करते, पण देशभर तसं त्यांना आपल्या तिथं स्ट्राईक करणं इतकं काही कठीण आतापर्यंत गेलेलं नाहीये. आता आपल्याला लेवल ऑफ अलर्टनेस खूप वाढवायला लागणार, कारण कुठेही ते असं स्ट्राईक करू शकतील. आपण बघू देशभरात बऱ्याच ठिकाणी त्यांनी केलेले आहेत सगळे सॉफ्ट टार्गेट्स पण निघू शकतात. हो, आणि हे असे म्हणून त्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज ऑल ओव्हर द कंट्री हे त्यांच्याकडे ऑप्शन आहे. आणि दॅट इज मोस्ट लाईकली किंवा सबोटाजची ऍक्टिव्हिटीज कुठेही म्हणजे एकदम हे करणं. जसं उदाहरणार्थ आपण म्हणतो ते तिचे बार जाळल्या, हे माहिती ऍक्ट ऑफ सबोटाज असं काही ऍक्सिडेंट झाला तर कोणी केवळ सिगरेट फेकली वगैरे, हे असं अनबिलिव्हेबल वाटतं. त्यामुळे असे म्हणजे टेररिस्ट स्ट्राईक कुठेही करू शकते करू आपल्या जनतेला दाखवण्यासाठी की आम्ही अमुक केलंय. बरोबर बरोबर. पण आपण हे जर टेररिस्ट स्ट्राईक वाढवली म्हणजे घरामध्ये त्यांचं नाव तर आता हे होईलच की म्हणजे टेररिस्ट ते स्वतः प्रूव्ह करून दाखवतील. हो, पण म्हणजे आपण सतर्क राहायला पाहिजे आहे असंच तुम्ही. सर भारताने आज काश्मीरच्या एलओसी मध्ये एअर स्ट्राईक्स करून पुलवामातला उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला, तर याकडे तुम्ही कसं बघताय आणि तुम्हाला काय वाटतंय की इथून पुढची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, पाकिस्तान कशा पद्धतीनं रिटॅलिएट करू शकतंय? सर्वात पहिला मुद्दा म्हणजे एअर स्ट्राईक एलओसीच्या भागात झालेली नाही. एअर स्ट्राईक बालाकोट हा जो भाग आहे एलओसीच्या बाहेरचा भाग आहे, हा पाकिस्तानचा आहे भाग. दुसरा मुद्दा की हा फक्त पुलवामाचं हे उत्तर नाहीये, पुलवामाचं उत्तर वेगळ्या प्रकारे दिलं जाईल दिलं जातंय. पण हा जो बदल आहे एअर असेट्स वापरायचा हा भारतीय सरकारने आता ठरवलं आहे की तुम्ही जर आमची खोड काढली तर आम्ही त्याच्याहून जास्ती शिक्षा तुम्हाला देऊ शकतो आणि देणार आहोत. बरोबर. इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली टू पुलवामा. बरोबर. हा मेन फरक आहे की आतापर्यंत आपण एअर पॉवर कधी वापरत नव्हतो. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरच नव्हे तर पाकिस्तान मध्ये देखील आपली विमानं जाऊन तिथे बॉम्ब टाकून आलेली आहे. आता पाकिस्तानला हे अवघड जागी दुखणं झालेलं आहे
नाचत तर आहेत पण बुंबलता येत नाहीये. बरोबर. आता ते म्हणाले की ते विमानं आली होती 2-3 मिनिटात आमच्या हवाई सेनेनी त्यांना पळवून लावलं आणि पळवता पळवता त्यांनी त्यांचे टँक टाकले, ऑफलोड केलं, अपलोड केलं असं त्यांचं म्हणणं आहे. हे तर म्हणावंच लागणार आहे कारण विमानाचं इंट्रुशन हे त्यांच्या रडारवर सगळीकडे दिसलेलं आहे. बरोबर. त्यामुळे टॅक्टिकल स्ट्राईक सारखं हे घडलंच नव्हतं असं त्यांना म्हणता येणार नाही. आता जे काय घडलं आहे ते तो एरिया पूर्णपणे पाकिस्तान आर्मीनी सील केलेला आहे सध्या. ते कोणालाही जाऊन देत नाहीयेत, स्थानिक पोलिसांनाही जाऊन देत नाहीयेत. कारण तिथे नक्की माणसं किती आणि कुठली मेलेली आहेत हे त्यांना लपवायचं. बरोबर. आता हा फटका जयशला तर बसलेला आहेच. आता जयश देखील काही बोलू शकत नाहीये. ते म्हणाले आमची माणसं मेली म्हणजे त्यांनी ऍक्सेप्ट केलं की आम्ही बॉम्ब टाकला तिथे यांची माणसं होती. तेही त्यांना ऍक्सेप्ट करणं अवघड आहे. आणि मग माणसं तर मेलेली आहेत, ह्याच्या पुढच्या रिक्रुटमेंटच्या वेळेला जी छाती मोठी करून जे दरपोक्ती करतात ती आता त्यांना करता येणार नाहीये. बरोबर. आणि कालच पाकिस्तानी एअरफोर्सने एक जाहिरात दिली होती की यू कॅन स्लीप इन पीस बिकॉज वी आर अवेक अँड डिफेंडिंग यू. बर. अशी एक जाहिरात आहे पाकिस्तानी एअरफोर्सची. आणि त्याच्या दुसऱ्या स्टेपने हा प्रकार झालेला आहे की पारा मिराज आतमध्ये जाऊन आली आणि पाकिस्तान एअरफोर्सला स्क्रॅम्बल व्हायला वेळ लागलेला आहे. हे त्यांच्याकडची युद्ध तयारी अतिशय उच्च स्तराची असतानाचा हा प्रकार आहे. तेव्हा याच्या नंतर काय वेळ आहे आपण जाणतोच. आणि पुढे आता काय होऊ शकतंय, म्हणजे पाकिस्तान याला कसं रिॲक्ट करू शकतंय? पाकिस्तान इंटरनॅशनल मीडियामध्ये जाऊन याच्याविरुद्ध बोंबाबोंब सुरू करेल ती फारशी यशस्वी होणार नाही. पण याच्या पलीकडे पाकिस्तान सध्या तरी काही करू शकत नाही. कारण करणार काय नक्की? फिजिकली एलओसीच्या विरुद्ध एलओसीच्या अक्रॉस हल्ला नाही करता येत सध्या. कारण तिथे बर्फाच्छादित आहे. बरोबर. ट्रीटमेंट कठीण आहे सध्या. हल्ला करायचा हा सीझन नाहीये. त्यांचा एअरफोर्स आतमध्ये येऊन हल्ला करू शकत नाही. कारण त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांचं सिव्हिलियन्सचं काही नुकसान आपण केलेलंच नाहीये. जर आपण त्यांचं नुकसान केलं नाहीये तर ते कुठल्या हक्काने आपलं येऊन नुकसान करणार? आणि तिसरी गोष्ट, भारतामध्ये टेरर कॅम्प नाहीच आहे. म्हणजे पाकिस्तानला जर हल्ला करायचा झाला तर सिव्हिलियन्सवर किंवा मिलिटरी टार्गेट्सवरच हल्ला करावा लागेल. आणि मग असं झालं तर दिस इज एस्कलेशन ऑफ वॉर. आणि हे पाकिस्तानला परवडण्याजोगं नाहीये. कारण कन्व्हेन्शनल वॉर मध्ये पाकिस्तान आपल्यापेक्षा कमी आहे हे त्यांना पूर्णपणे ते जाणून आहे. आणि भारताने हा एक सर्वात चांगला प्रकार केलेला आहे की आम्ही कन्व्हेन्शनल वॉर न करता जसं तुम्ही करता तोच प्रकार आम्ही आता तुमच्या विरुद्ध करणार आहोत. तुम्ही माणसं पाठवता, आम्ही तुमच्या टार्गेट करू. त्यामुळे दिस इज वन ऑफ द बेस्ट पॉलिसीज दॅट दिस गव्हर्नमेंट हॅज टेकन अँड रिप्लाय टू द पाकिस्तान. ओके सर. येस सर. थँक्यू सर. आज भारताने पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये बालाकोट येथे एअर स्ट्राईक्स केले आहेत आणि पाकिस्तानचे खूप सारे मिलिटंट आउटफिट्स आणि जो एरिया होता तिथे बॉम्बिंग केलेला आहे. तर या विषयाकडे आपण कसं बघता, ह्याचं अनालिसिस आपल्या एक्सपिरियन्समध्ये कसं होऊ शकतं? हा, आता जी सर्जिकल एअर स्ट्राईक झालेली आहे ती एवी तेवी अपेक्षित होतीच, परंतु प्रश्न एवढाच होता की कधी कुठे आणि केव्हा. आणि पंतप्रधानांनी सैन्याला पूर्णपणे मुभा दिलेली होती हे प्लॅन करण्यासाठी आणि त्यांनी ठरवायचं होतं की ही हे म्हणजे जी ऍक्शन घ्यायची, ती ग्राउंड स्ट्राईक असेल एअर स्ट्राईक असेल ती कधी घ्यायची. तर त्याप्रमाणे याचं प्लॅनिंग माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अंदाजाप्रमाणे बऱ्याच अगोदर ज्या दिवशी फिदाईन हल्ला झाला तेव्हापासून सुरू झालेलं होतं. कारण सहसा लोकांची कल्पना असते
की हल्ला करा उठाचा हल्ला करायचा असं करता येत नाही. कारण ज्याला भारतीय सैनिक किंवा इंडियन मिलिटरी ज्याला अशा प्रकारचं प्लॅनिंग करतं त्याच्यामध्ये एलिमेंट ऑफ सक्सेस असावाच लागतो. म्हणूनच याचं प्लॅनिंग बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं. आता एवढंच सांगायचं, आता मागची जी सर्जिकल स्ट्राईक होती ही ग्राउंड सर्जिकल स्ट्राईक होती, ज्याच्यामध्ये त्याचा एक त्याला एक लिमिटेड फील्ड असतं किंवा लिमिटेड रेंज असते. आपण मागच्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये जे काम केलं ते फक्त जी लॉन्चिंग पॅड डिस्ट्रॉय केली जी साधारण 5-10-8 किलोमीटर बॉर्डर पासून आत असतात, म्हणजे हा म्हणजे फुट सोल्जर्स किंवा इन्फंट्री ते डिस्ट्रॉय करून परत आपल्या आधी येऊ शकतात. परंतु ह्या पाळीला सरकारने अगदी किंवा ज्यांनी हे प्लॅनिंग केलं त्यांनी यावेळी ठरवलं होतं की आता पुष्कळ झालं, कारण एक सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तान काही चूप बसण्यासारखं नाहीये, तेव्हा त्याला आता जास्त धडा शिकवला पाहिजे. आता ज्यावेळेला सीआरपीएफच्या याच्यावर फिरायन हल्ला झाला त्यावेळेला पंतप्रधानांनी प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं राष्ट्राला की याचा बदला घेतला जाईल. आणि ह्या पहिल्या नुसतं पहिली सर्जिकल स्ट्राईक ज्याप्रमाणे केली त्याप्रमाणे न करता कुठेतरी जास्त जबरदस्त लढा शिकवायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे ऑप्शन होती बरीचशी, परंतु अशी ऑप्शन त्यांना घ्यायला पाहिजे होती की ज्याच्यामधून युद्ध भडकणार नाही किंवा फुल स्केल वॉर होणार नाही. तर म्हणून मग त्यांनी ही लिमिटेड ऍक्शन घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये एअरफोर्सचा वापर करायचा ठरवला. कारण यांचे जे बेसेस आहेत किंवा यांचे जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत जैश ए मोहम्मद किंवा यांचे ते जवळजवळ कित्येक मैल आतमध्ये आहेत. आता हेच ऑपरेशन हेलिबॉर्न ट्रुप्स म्हणजे सर्जिकल स्ट्राईक वाले गेलं की हेलिकॉप्टर मधून जाऊन तिथे सैनिक उतरतात, हल्ला करतात, परत येतात, पण त्याच्यामध्ये रिस्क इन्वॉल्व्ह जास्त असते. म्हणून ह्या पहिला हा सर्जिकल एअर स्ट्राईक करायचं त्यांनी ठरवलं. आणि आणि याच्यासाठी म्हणून त्यांनी जे प्लॅनिंग केलं त्याच्यामध्ये सर्वात पॉवरफुल एअरक्राफ्ट आपल्याकडे जी आहेत मिराज ती वापरली. आणि हा आणि ही जी मिराज त्यांनी आणि आपल्याकडे काय की इतके इंटेलिजन्स एजन्सीज आहेत आणि साधन आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्या बेसेसची पिन पॉइंट माहिती आपल्याकडे होती. आणि हे मिराज एअरक्राफ्ट इतकं अॅक्युरेट अँड टेक्निकली ऍडव्हान्स्ड आहे की त्यांना नाईट व्हिजन डिव्हायसेस आहेत, त्यांची अॅक्युरेसी अत्यंत म्हणजे टू दी विदिन 1 स्क्वेअर यार्ड पर्यंत असते त्यांच्या बॉम्बची इतकी ती. आणि रात्री हल्ला करायचा असल्यामुळे तो त्यांना ती काळजी व्यवस्थित घ्यावीच लागते. आता 12 एअरक्राफ्ट गेली आणि 1000 टनचे बॉम्ब त्यांनी टाकले, तर 1000 टनचा बॉम्ब जो होतो कित्येक स्क्वेअर यार्ड हजारो स्क्वेअर यार्डवर तो नाश करतो. त्यामुळे जी इन्फॉर्मेशन आज आपल्याला येते कारण लोक सहसा सांगत राहते की कशावर इथे लोक मेले किंवा कसं झालं, त्याची फोटोग्राफी पण झालेली आहे आणि लोकांना प्रूफ पाहिजे असेल तर ते सरकार केव्हाही देऊ शकतं. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला सरकारने त्यावेळेस दिलेलं नव्हतं, परंतु आता बहुतेक सरकार त्याची फोटोग्राफी जी केलेली आहे ती पॉवरफुल आहे ना एक फोटोग्राफी की सरकार बहुतेक मला वाटतं की 24 तासात ते फोटोग्राफ रिलीज करेल. तर आता हे सगळं आपल्या बाजूनी झालंय, पाकिस्तान याला रिटॅलिएट करू शकताय का आणि केलं तर ते काय करू शकतात? आता मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला आपण हे ऑपरेशन करतो अशा वेळेला इट्स नॉट ओनली एअरफोर्स, म्हणजे एअरफोर्स नाही तर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे तिघेही बाहेर असतात, तिघेही आपापल्या जागी तैनात असतात. म्हणजे बॉर्डरवर सगळे जेवढी आर्मी ती डिप्लॉय झाली असणार, नेव्ही कोस्ट गार्ड आज पीओके मध्ये एअर स्ट्राईक करून पाकिस्तानचे मिलिटंट आणि टेररिस्ट अड्ड्यांवर हल्ला केलेला आहे, तर याबाबत या घटनेकडे आपण एक एक्सपर्ट म्हणून कसे बघताय आणि याची रिॲक्शन काय होऊ शकते असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम म्हणजे या संपूर्ण घटनेची या संपूर्ण घटनेबाबत फाळली गेलेली गुप्तता ज्याची माहिती राष्ट्रपतींना आज सकाळी म्हणजे आल्यानंतर मिळालेली आहे. ऑब्व्हियसली हे गुप्त असणंच गरजेचं होतं कारण 14 तारखेला पुलवामा अटॅक झाल्यानंतर ज्या प्रकारची वक्तव्य शासनाकडून आलेली होती त्याच्यात असंच होतं की एक आर्म फोर्सेसना आपण मुक्त हात देणार आहोत आणि त्याचं जे काही प्लॅनिंग आहे ते कुणासमोरही येऊ नये जेणेकरून त्यांचं जे उद्दिष्ट होतं ते त्यांना साध्य करायचं होतं. आता आपल्या दृष्टीने हा जरी टेररिस्ट तळांवरती झालेला अटॅक असला तरी हा भारताचा सगळ्यात म्हणजे
जवळजवळ 30 वर्षांमध्ये पहिल्यांदा भारत एवढ्या आत पाकिस्तानच्या एवढ्या प्रदेशामध्ये आत गेलेला आहे इंडियन एअरफोर्सचा. सो सुरुवातीचं हे होतं की एलओसी पर्यंत आपण जायचो, पण एलओसी तशीही भारतीत आहे त्यामुळे त्याला सॉव्हरेंटीचा एवढा इश्यू नव्हता जरी त्यांच्याकडनं असला. पण आता आपण ऍक्च्युली पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये गेलेलो आहे, पाकिस्तानच्या प्रदेशात गेलेलो आहे. हा या हल्ल्याचं एक आय थिंक वन ऑफ द युनिक फीचर्स आहे. दुसरी गोष्ट आता अशी आहे की पाकिस्तान ज्या हल्ल्याची त्यांच्याकडे कल्पना नसेलच, कारण इन्फॉर्मेशन एवढी नसेल, सो दे मस्ट नॉट बी प्रिपेअर्ड. पाकिस्तान काही रिटॅलिएट करणार नाही असं मानणं आता चुकीचं आहे. इनफॅक्ट भारताने आता प्रचंड सतर्कता दाखवली पाहिजे, कारण आपल्या दृष्टीने हा त्यांच्या टेररिस्ट तळांवरचा हल्ला जरी असला तरी पाकिस्तानच्या दृष्टीने हा त्यांच्या सार्वभौमत्वाचा हल्ला आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने दे विल नॉट लुक ॲट इट ॲज अ रिॲक्शन टू समथिंग. त्यांच्या दृष्टीने इट इज लाईक इंडिया हॅज गॉन वे बियॉन्ड. सो जे रिटॅलिएशन तर होणारच आहे पाकिस्तानमध्ये. आता सध्या मीटिंगचं एक सत्र चालू आहे त्यांच्याकडे, आता सध्या त्यांचा ऍक्शन प्लॅन काय होईल याच्यावरती. पण इंडिया हॅज टू बी व्हेरी केअरफुल बिकॉज ऑफ वन थिंग की आणि याच्या आधी चांगल्या प्रकारे ग्राउंड वर्क म्हणजे फील्ड वर्क प्राईम मिनिस्टर आणि फॉरेन मिनिस्टरने चांगल्या पैकी केलेलं आहे. आपल्याला रशिया, अमेरिका, अफगाण, ब्रिटन, इन्क्लुडिंग बांगलादेश, सौदी अरेबिया अशा अनेक देशांपासून आपल्याला आपली बाजू त्यांनी सांभाळली, व्यवस्थित सांभाळलेली आहे. आणि दिस इज अ व्हेरी एक्स्ट्रीमली गुड ऍक्शन टेकन, व्हेरी स्ट्रॉंग ऍक्शन टेकन. आणि ही ऍक्शन खूप आधीच घ्यायला पाहिजे होती. जर आपले अनेक जे जवान गेले घरात युती पडले हे आपण वाचू शकलो असतो, पण इव्हन इफ इट इज लेट आय थिंक इट्स अ व्हेरी ग्रेट मूव्ह, इट्स अ व्हेरी करेक्ट मूव्ह. आणि वी शुड कंटिन्यू दिस टाइम वी गेट रिड ऑफ ऑल द टेररिस्ट. Right, sir. Do you think there will be any retaliation and how should we be prepared for it? In fact, I would say they have been doing mistakes. Sanjay khub mota chuka karta hai, tani ni ajun ek chuk karavi yani retaliate karavo. Main abhi jaisa purna pani sarsha par. Right. Asa mala vachan. Right. Ate tar tani to retaliate thoda par jari pramanat kera. Sir, I think our forces will give them a good reply. Right. That is what is required. Right. Yes, sir. Thank you so much, sir.